नमस्कार, सुजातास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी उपमा बनवणार आहे। तर आपण तेल टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला। एक आणि अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे मी आणि आता आपल्याला तेलामध्ये मस्त रवा फ्राय करून घ्यायचा आहे, थोडासा भाजून घ्यायचा आहे। आपला रवा आता भाजून व्हायला लागलेला आहे, थोडा थोडा गोल्डन कलर यायला लागलेला आहे। थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मी तुम्हाला झाल्यावर दाखवते। हे पहा, आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे। इतकाच भाजायचा आहे, ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही भाजाल तर तो रवा जळून जाईल, म्हणून फक्त थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता मी फोडणीची तयारी करते। आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। दोन चम्मच तेल टाकलेलं आहे मी। तेल व्यवस्थित तापू द्यायचे। जिरे टाकलेले आहेत, मोहरी। जिरे मोहरी तडतडल्याशिवाय दुसरी वस्तू आपल्याला टाकायची नाही, त्यात नाहीतर मोहरी आपली कडू लागते। मोहरी आपली तडतडलेली आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे मी, ती टाकायची आहे। लगेच आपल्याला कढीपत्ते टाकायचे आहेत। फ्राय झाली की लगेच आपल्याला कांदा कापून घेतलेला आहे मी। दोन कांदे घेतलेले आहेत छोटे, ते टाकायचे आहेत। आता आपण कांदा टाकल्याच्या नंतर थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा व्यवस्थित पटकन फ्राय होऊन जाईल। थोडस मीठ घातलेलं आहे मी। लहान मुलांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही मिरची घातली नाही तरी चालेल। हे पहा, आपले कांदे आता झालेले आहेत। जास्त पण फ्राय नाही करायचे, ते गोल्डन एकदम थोडेसे आपले सॉफ्ट झाले की लगेच आपल्याला दुसऱ्या वस्तू टाकून घ्यायच्या आहेत।